डोसा खाऊन झाला आता आमचा इथं आलता आम्ही डोसा खायला आणला काही डोसा आवडला नाही आणायचं म्हणणं होतं अजून चांगला होऊ शकला असता आणायची अपेक्षा खूप होती दावतगिरी डोसा करून पण ही आणायची अपेक्षा पूर्ण भंग झाली आहे आणायचा अख्खा मूड खराब झाला आहे डोसामुळे सकाळी सकाळी मूड खराब करून बसले आणे का रे आपण अरे आणे मूड खराब झाला आहे म्हणजे डोसा खाल्ला होता दुसरा ते डोसा भेटला दुसरा ते डोस्याचं सांबार असं होतं की त्या सांबारमध्ये असं वाटत होतं की हे टाकलंय चाट मसाला टाकलाय मूड खराब झाला आणि याची खायचीच इच्छा केली होती खाल्लं कसं बसं आम्ही आता आम्ही निघालोय घोरडेश्वरला सकाळी सकाळी निघालो मी आणायला घ्यायला गेलो आणायचं मंदिर तिथून निघालो आम्ही आणि आता आम्ही एकडे खायला इथून आता दाखवतोय आम्हाला 17 किलोमीटर 26 मिनिटं घोराडेश्वर पार्किंग गाडी पार्क केली आम्ही पार्किंगची फीज होती 20 रुपये 20 रुपयाची पावती केली आणि ही गाडी पार्क करून आले आता हे बघू शकता हा आपला हायवे त्या हायवेवरून सरळ आत गेलो की एक घोराडेश्वर मंदिर आहे तिथं एंट्री आहे या ठिकाणी मस्त पार्किंग आहे पार्किंग भरपूर आहे तिथं 3 पार्किंगची सुविधा आहेत मोठे मोठे ग्राउंड आहेत पार्किंगचं तर काही टेन्शनच नाही असं पैसे देऊन पार्किंग आहे गर्दी तर आहेच आज संडे संडे असल्या कारणास लोक भरपूर आलेत त्यामुळे मजा येईल ट्रेकिंगला बॉटल वगैरे घेऊन आलो आम्ही पाण्याची मास्क घेतलं आहे गॉगल घेतलेत बघू किती वेळ लागतो वर जायला काय तुला काय वाटतं आणि किती वेळ लागलं वर जायला आपल्याला अंदाज अर्धा तास लागू शकतो आणायचं म्हणणे अर्धा तास लागेल किती वाजले आता बघू आपण टाईम मोजू आता 9:30 वाजलेले आहेत बघू 10 पर्यंत पोहोचलो तर ट्रिप आहे यार आम्ही वर येताना दमलेलो पण या त्या मुलांचा उत्साह बघून आम्हाला अजून उत्साह आला एवढी एवढीशी मुलं छोटी मुलं वरून वर जाऊन आल्यात ट्रेक करत वर आलो आम्ही ट्रेन बघ भरपूर दम लागलाय अजून तिकडून खालून आलोय आम्ही या साईडनी आम्ही गाडी इथं कुठेतरी पार्क केली हा तिथं गाडी पार्क केली आम्ही तिथून चालत सवर आलोय भरपूर दम लागलाय हवा पण नसते इतकं काय वाटत नाही ट्रेकिंग चालू आहे सध्या ना बघू शकतो तुम्ही अवस्था पूर्ण घामाने भरलं आहे आम्ही अजून माहीत नाही किती लांब आहे जायचं अजून चालत मस्त अशी रेलिंग दिली आहे सेफ्टीसाठी लहान मुलं खूप तिकडून उड्या मारत असतात सेफ्टीसाठी चांगली आहे रेलिंग छान आहे असं छोटंसं ट्रेक जर करायचं असेल तुम्हाला सगळ्यांना फॅमिलीसोबत तर छान जागा आहे जास्त करून आम्ही फॅमिलीच बघितली आत्तापर्यंत इथं कदाचित ते मंदिर आहे त्यामुळे इथं फॅमिली येत असेल आमच्यासारखी मुलं तर कमीच होते फार छोटी छोटी मुले पण दिसले कदाचित हे आलं आहे वाटतं मंदिर तर एंट्रन्स तर दिसतंय मंदिराचा आम्ही अपेक्षा नव्हती केली पण वरती खूपच छान आहे एकदम असं छान बनवलं आहे असं खाली बघून कोणी इमॅजिन पण करू नाही शकत की वरती इतकं छान काहीतरी असेल छोटी छोटी मुलं उडे वगैरे मार रोनाल्डो आला क्रिस्टियानो रोनाल्डो तर छान नजारा पण छान आहे पाऊस तर अजूनच छान वाटत असेल या ठिकाणी म्हणतो अनिकेत
पावसात कसं वाटत असेल इथं पावसात, इमॅजिन कर. आय गेस मंदिर आले, ते मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊ आम्ही दर्शन घेऊ. इथे शूज काढले सगळ्यांनी, आम्ही पण शूज काढतो आता. सुरू होते आरती, सुरू होते वाटतं आरती केली. छान असं मंदिर आहे आतमधून. वर बसले आम्ही एका ठिकाणी, छान वाटते. 10-15 मिनिटं झाले आम्ही इथंच बसलो असेल, कारण इथलं थंड वाटते, इथलं वातावरणच इतकं भारी आहे ना, उठायची इच्छा होत नाही. समोर इतकं विशाल काही डोंगर आहे, तर दरी आहे, त्यातून वारं इतकं भारी येत आहे ना, जीवत उठायची इच्छा होत नाही. छान थंड वाटते इथं. आणि आणायचं वेगच सुरू आहे. आणा म्हणते की जाऊ इथून, माझी काही इच्छा होत नाही इथून एवढं वगैरे जायची, कारण मस्त वातावरण आहे. परत परत थोडे अनुभवायला भेटणार आहे हे सगळं. काय बोलतोस? बरोबर आहे, त्याच्यामुळे थांबलोय आपण. तेच कारण आहे, कारण एकदा संडे घरी गेलो, आम्ही ठरवलोय महिन्यातून 2 ट्रिप तरी करायच्या. आम्ही मला असं वाटतं मुंबईला पण करू शकतो, आम्ही मुंबईला जाऊ शकतो. आणायचा विचार सुरू आहे की मुंबईला चोर बाजारात जायचं. चोर बाजारात चोरीचं सामान घेऊन येणार आहे, मोबाईल लॅपटॉप वगैरे. चोर बाजारात चोरीचे सामान घेऊन जायचं वगैरे घेऊन येणार आहे. त्याच्या रस्त्याने चाललो होतो आम्ही, परत आल्याच्या रस्त्याने चाललोय. तर आम्ही खाली उतरत होतो तर आम्हाला काकडी भेटली आहे. 10 रुपयाला ही काकडी होती, मस्त वाटतं काकडी खातो ना. सो हायड्रेशनचं पण काम करते, काकडीने एक वेगळीच एनर्जी भेटती. पाण्याची कमतरता एवढी भासत नाही. तशी एक बॉटल आहे आमच्याकडं, एकच बॉटल संपते आमची. कसं लवकर पाणी वाया घालवायचं, पुढं अजून लागलं तर उगच बिस्लरी घेण्यापेक्षा आपली घरून बॉटल आणायची, घरी न्यायची. कचरा नाही करायचा, काय नाही करायचं, काय वाटतं तुला? बरोबर आहे, कारण आम्ही मागाशी जिथं बघितलं लोकांनी इतकी घाण करून ठेवली, इतका कचरा वगैरे खूप टाकला, प्लास्टिक, इतकं प्लास्टिक टाकलेलं. इथं वरती डस्टबिन आहेत, ते वरचे पण सोडा डस्टबिन, पण लोक बॅग आणता, बॅगमध्ये ठेवून जावा ना कचरा. तरी घाण आहे खूप, असं नका करत जाऊ. आपला कचरा आणायचा आणि मंदिराच्या परिसरात तर नका करत जाऊ. हा ना, बाकी गोष्टी तर नकोच, पण मंदिरात तरी नका करत जाऊ. तुम्ही लोक एवढे देख, भांडारे पे नाम पे देख, केसा खडावर देख देख देख. हा, असला काहीतरी बोलता अचानक भयानक. हे असं काय मधून काहीतरी सुचतायला, काही बडबड करत असतो. हे आता आम्ही आलो खाली, आमचं पूर्ण करून झालं बर्डेश्वर मंदिर. छान असा अनुभव आहे. जर सुट्टीच्या दिवशी आपण येऊ शकतो, 1-2 तास काढून होऊन जाते 1-2 तासात सगळं. ही कमान आणि हे परत एकदा सांगतो की इथं कॅन्टीन आहे, नाश्ता हाऊस. तून वरती कसली एंट्री फी नाही, तर फक्त पार्किंगचे तेवढे पैसे आहेत 20 रुपये, बाकी काय अशी एंट्री फी नाही. आणि काय तुम्ही खाताल की तर तेवढंच, 1 दिवसासाठी छान आहे असं काहीतरी. वन डे ट्रिप हा ब्लॉग तर एंड करतो मी. जय हिंद. जय हिंद, जय हिंद दोस्तों, जय हिंद दोस्तों. जा रहे हम घर पे.